कारण वेगळं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जी पत्रकार परिषद आहे, सर मला सांगा, मी कोणा कसं आहे सांगता मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ मनोजदादा जरंगे यांच्या मागण्या मान्य करून मनोजदादा जरंगे यांच्या काळजी घ्यावी आणि मराठा समाजाला जे विश्वास आम्हाला नेतृत्व स्टेजवर गेली होती मनोज जरांगे दादांना भेटण्यासाठी. काय बोलणं झालं तुझं? तुझ्या डोळ्यात आसू येत आहेत, काय भावना आहे तुझ्या बेटा? दादाला बोलले की तब्येतीची काळजी घ्या. दादा बोललेत की हो काळजी घेतोय मी, रडू नको बोललेत. कॉलेजला जा म्हणे, रडू नकोस, मी काळजी घेतो, उपचार घेतो बोललेत. आज मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या दरम्यान काही निर्णय होऊ शकतो, काही मराठा समाजाच्या आरक्षणाचा काही विषय निघू शकतो, याबद्दल तुला काय वाटतं? निघायला पाहिजे लवकरात लवकर, त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे. कारण आज 7 दिवस झाले दादा उपोषणाला बसले, 6 दिवस झाले ना पाणी ना. मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून ही जिजाऊची एक विनंती करती, लवकरात लवकर अंमलबजावणी करा. कारण आम्हाला बघू वाटेल नाही दादाची हालत, खूप आता सहन नाही होत, खूप त्यांची तब्येत खूप आता खचून गेली. काय अपेक्षा असते बेटा तुझी आज? काय सांगू शकशील तू? काय अपेक्षा तुझी? माझी अपेक्षा त्यांनी लवकरात लवकर दादाच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे, लवकर अंमलबजावणी करायला पाहिजे असं वाटतं. आज लवकरात लवकर दादाचं उपोषण सुटायला पाहिजे आणि दादा आमच्यात असं मोकळं फ्री म्हणजे फिरायला पाहिजे, बोलायला पाहिजे. दादाची हालत खूप बेकार झालेली, आम्हाला बघू वाटायला नाही, आता नाही सहन करू शकत आम्ही. काय नाव बेटा तुझं? माझं नाव विशाखा रक्तर डेवडी गाळ्याहून आले. काय आरक्षणाचा काय फायदा होणार तुला? मला आरक्षण फक्त आम्हाला शिक्षणासाठी हवंय, शिक्षणासाठीच आरक्षण हवंय, बाकी कशासाठी नको. कारण आज 90% वाला विद्यार्थी घरी थांबतोय आणि 40% वाला विद्यार्थी आरक्षणचा फायदा घेऊन लॅबमध्ये रिसर्च करतो, मग कशामुळे? आणि 90% वाला विद्यार्थी रांगेत उभा आहे. आम्हाला आरक्षण लागते कारण शेतकऱ्यांच्या आता सध्या मराठ्यांच्या मुलांची आर्थिक स्थिती खूप मागास आहे, मुलांना बायका भेटत नाही. कशामुळे? आरक्षण नाही, मुलं नोकरीला लागत नाही आणि मुली नोकरीवाला मुलगा बघतात. त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या मुलांची खूप हालत बेकार आहे. आरक्षणमुळे आमची मुलं मराठ्यांचे खूप मागास पडले आणि आम्ही थोडी ना कुणाचं हिसकावून मागतोय, आम्ही आमच्याच हक्काचं मागतोय. तरी आम्हा मराठ्यात नुसत्या तारख देतात, कोणाला बोलायचं काही समजत नाही. कारण आमच्याच हात आमचा गैरफायदा घेतात. त्यामुळे लवकरात लवकर यांनी आरक्षणचं अंमलबजावणी करावं, एवढीच माझी हात जोडून शिंदे साहेबांना विनंती आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां